है, कोर्ट ने सस्पेंड कर दिया है 30 दिन के लिए, 30 दिन के लिए सस्पेंड कर दिया है और जामीन दे दिया है। ओके, तो जामीन से अच्छा जामीन ही मिळाला आहे राहुल गांधींना अशी माहिती मिळते आहे। जामीन मंजूर झालेला आहे, 2 वर्षांची शिक्षा राहुल गांधींना सुनावण्यात आलेली होती। प्रशांत, जर तुझ्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर अपडेट हीच आहे की जामीनही मंजूर होतोय राहुल गांधींना। राजकीय पडसाद किंवा राजकीय परिणाम कसे दिसतील, कारण लंडनमध्ये राहुल गांधींनी एक वक्तव्य करणं, भाजपनं त्याच्यावरती आक्षेप घेणं, आता मोदी आडनावावरनं जी केस त्यांच्याविरोधात सुरू होती त्यांना शिक्षा होणं, राजकीय पडसाद काही पाहायला मिळतील का याचे? नक्कीच, लोकसभा निवडणुकीला आता अगदी 1 वर्षापेक्षा सुद्धा कमी काळ उरलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधींना वारंवार लक्ष करण्याचा हा प्रयत्न जो आहे तो आपल्याला दिसतोय। लोकसभेमध्ये सुद्धा त्यांच्या एका विधानावरून गदारोळ सुरू आहे आणि सलग 2 आठवडे झाले सभागृहाचं कामकाज जे आहे ते बंद पाडलं जात आहे। अर्थात त्याच्या पाठीमागे एक छुपी रणनीती ही पण आहे की अदानी हिंडेनबर्ग वादावरती जेपीसीची मागणी जी विरोधकांकडून होतीये तर त्याला काउंटर करण्यासाठी राहुल गांधींच्या या वक्तव्याचा हवाला जो आहे तो दिला जातोय। खरं तर आता लक्षात घ्यायला पाहिजे की राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आता नाहीयेत, ते विरोधी पक्ष नेते सुद्धा नाहीयेत, ते केवळ एक खासदार आहेत, पण तरी सुद्धा एका खासदाराच्या वक्तव्यावरून अशा पद्धतीनं सभागृह 2 आठवडे बंद पडणं याच्यातून आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजी जी आहे ती आखली जाते आणि त्या पार्श्वभूमीवरतीच म्हणजे सभागृहातली वक्तव्य असतील, बाहेरचे वक्तव्य असतील, त्या माध्यमातून राहुल गांधींना प्रत्येक वेळी बोलताना भान ठेवलं पाहिजे का, अशा पद्धतीची एक भीती जी आहे ती सुद्धा या कोर्ट केसेसच्या माध्यमातून घालण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे। सुरत कोर्टानं 2 वर्षांची शिक्षा ठोठवलेली आहे पण सोबतच जामीन सुद्धा मंजूर केलेला आहे आणि त्यामुळे वरच्या कोर्टामध्ये दाद मागण्याचा अधिकार जो आहे तो अर्थातच त्यांच्यासाठी खुला आहे। तिथं नेमकं काय होतंय हे देखील आपल्याला बघावं लागेल। खासदारांसाठी असलेल्या विशिष्ट नियमांचा तू मगाशीच उल्लेख केलेला होता, हे मानहानीचं प्रकरण आहे, 2 वर्षांची शिक्षा होतीये, राहुल गांधींच्या खासदारकीवरती नियमांनुसार काही परिणाम होऊ शकतो का? 2011 दरम्यान एक बदल करण्यात आलेला होता आणि ज्या क्षणी क्रिमिनल केसेसमध्ये म्हणजे ज्या केसेसमध्ये त्यांच्यावरती गुन्हेगारीचे आरोप आहेत तर या केसेसमध्ये 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यानंतर त्यांचं सदस्यत्व जे आहे ते धोक्यात येत असतं, त्यांना त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई जी आहे ती होत असते। कारण अशा पद्धतीनं क्रिमिनल पार्श्वभूमी असलेले खासदार सभागृहामध्ये नसावेत या हेतून तो कायदा जो आहे तो तयार करण्यात आलेला होता। हे प्रकरण जे आहे ते मानहानीचं आहे आणि त्यामुळे फक्त आपल्याला हे बघावं लागेल की या मानहानीच्या प्रकरणाचा त्याच्यामध्ये समावेश आहे का।